वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण, भिंतीवरचा चुना काढून केलं चित्रीकरण, कोर्टात आजच अहवाल सादर होण्याची शक्यता। लवकरच अंदमानात मौसमी पावसाचं आगमन, राज्यातील 9 जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई आणि दिल्लीचं तापमान 5 अंशांनी वाढणार, ग्रीनपीस संस्थेचा अहवाल, नागपुरातही 100 हून अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची नोंद। टोमॅटो फ्लूचे रुग्ण राज्याच्या सीमेवर, लहान मुलांची काळजी घ्या, आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आदेश। उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, तर केंद्र सरकारचं बहिरं खैरेंचाही टोला। मुंबई जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर मोठी वाहतुकीची कोंडी, ब्रिजच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीत अडथळा। केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ, ठाणे देहूनंतर आता उस्मानाबादमध्येही गुन्हा दाखल, पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट केतकीला भोवली। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।